शेतकरी बंधू नमस्कार आज आपण एक वेगळ्याच विषयावरती हळदीच्या संदर्भात माहिती घेणार आहोत हळद हे महाराष्ट्राचं पारंपरिक पीक सांगली जिल्ह्याला तर हळदीचं कोटार असं म्हटलं जातं अगदी पूर्वीपासून सांगलीमध्ये हळदीची जी साठवणूक केली जात जायची विशेषतः ती पारंपरिक पद्धतीमध्ये पेवामध्ये साठवले जायचे सांगली जिल्ह्यातील हरिपूर हे गाव आणि हरिपूरमधली हळदीची हर पेव हे जे जा एक जागतिक आश्चर्य आहे त्याच्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत भारतामधलं महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हरिपूर हे एक गाव हे हरिपूर जर पाहिलं तर अगदी कृष्णाकाठी असलेलं वसलेलं हे गाव काळ्या खोल जमिनी चिकनमातीच्या जे स्थानिक भाषेमध्ये माड मातीच्या असलेल्या या जमिनी आणि या जमिनीमध्ये प्रामुख्यानं हळदीची पेवं म्हणजेच जमिनीखालची कोठारं हे हळद साठवणी साठवणुकीसाठी वापरली जातात अगदी पारंपरिकरित्या ह्या हळदींची कोठारं आपल्याला असलेली दिसतात स्वातंत्र्योत्तराच्या पूर्व काळामध्ये सुद्धा अशी ही पेवं होती परंतु त्यांची संख्या कमी होती साधारणतः आठशेच्या घरात ती असावी परंतु जस जसं हळदीचं क्षेत्र वाढत गेलं हळदीच्या किमतीमध्ये जसजसे चढउतार होत गेले तसे हे हळदीच्या पेवांची संख्या वाढली आणि जवळपास दोन हजार चार पर्यंत ह्या हळदीच्या पेवांची संख्या चाळीस हजाराच्या घरात गेली हे हळदीची पेव नेमके असतात कशी त्यामध्ये हळद साठवली कशी जाते याबद्दल जागतिक स्तरावरती खूप मोठी अशी उत्सुकता आहे कारण हे सर्व जे होतं हे नैसर्गिकरित्या होत असतं आणि अशी परिस्थिती किंवा अशा प्रकारची माती भारतामध्ये नव्या जगामध्ये दुसऱ्या ठिकाणी नाहीये तर असं हे युनिक हे असलेले हळदीचे पेवाबद्दल जर आपण पाहिलं तर, तर साधारणत हळद जरी जंतुनाशक किंवा जीवाणूनाशक म्हणून वापरली जात असली किंवा रोगनाशक म्हणून जरी औषधामध्ये वापरली जात असली तरी हळद उघड्यावरती साधारणतः पाच ते सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस ठेवल्यास हळदीला डंक लागतो म्हणजे हळदीला कीड लागते आणि अशा प्रकारे हळदीमधले जे काही महत्वाचे घटक आहेत त्याचा रास व्हायला हो सुरुवात येते आधुनिक पद्धतीमध्ये हळद गोडाऊनमध्ये किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये शीतगृहामध्ये साठवली जाते परंतु त्याचा खर्च हा न परवडण्याजोगा आहे किंबहुना त्यामध्ये साठवली तर काही त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करावी लागते तर नैसर्गिकरित्या हळद जी आहे ही पेवामध्ये साठवली जाते साधारणतः पेवाचं जे चित्र आहे हे अशा पद्धतीचं असतं मातीमध्ये एक खड्डा काढला जातो की वरची साधारणतः पाच ते सहा फूट मातीमध्ये आपल्याला त्याचं तोंड ठेवलं जातं त्या तोंडाचा व्यास हा जवळपास दीड ते तीन फुटापर्यंत व्यास असतो चंबू काकृ चंबू आकृती अशा पद्धतीने खड्डा हा, हा मातीमध्ये घेतला जातो त्याची खोली ही तीस ते साठ फुटापर्यंत म्हणजे जस जसं चिकनमातीचं किंवा मान मातीचं प्रमाण असेल त्या पद्धतीनं हा खड्डा घेतला जातो आणि त्याची रुंदी जी आहे साधारणतः चौदा ते वीस फुट रुंदी असते अशा पद्धतीचे खड्डे घेऊन ही जे पेव आहेत हे पेव बनवले जातात आता ह्या चिकन मातीचं किंवा मान मातीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण पहार किंवा टिकावानं खाणल्यास फक्त टवका उडेल एवढीच माती त्याच्यामधून निघते म्हणजे अगदी हवा बंद किंवा त्याच्यामध्ये पाणीही झिरपणार नाही अशा पद्धतीची माती या पेवामध्ये मा असते या पेवामध्ये जर आपण पाहिलं तर वरून अशा पद्धतीनं आपल्याला तोंड त्याचे दिसतात जर आपण खोलवर जर पाहिलं तर वरती जी पाच ते सहा फुटाची माती आपण सोडलेली आहे या पाच ते पा सहा फुटाच्या मातीमध्ये हे अशा पद्धतीनं त्याचं तोंड बनवलं जातं आणि त्या तोंडामधूनच खाली जे काही हळदीचं पेय भरणार आहात किंवा हळदीमध्ये या पेवामध्ये हळद भरणारे लोक उतरली जातात सुरुवातीला प्रथम हे ज्या हळदीचं पेय आहे हे हळदीचं पेय आपल्या योग्य त्या मापदंडानुसार किंवा त्याच्या खोलीनुसार तयार झाल्यानंतर शेणानं तेच पूर्णतः सारवून घेतलं जातं म्हणजे एक प्रकारचा थर थो हा शेणानं लिंपला जातो त्यानंतर त्याच्या ते खाली शेण तिच्या किंवा गायच्या शेणाच्या गोऱ्या ह्या तयार केल्या जातात आणि त्या त्याच्या खाली ह्या प्रामुख्याने टाकल्या जातात आणि त्याच्या बाजूला हा ऊसाच्या पालाचे कट्टे किंवा गवताच्या पालाचे कट्टे हे तयार केले जातात आणि ते कट्टे हे त्याच्या बाजूने लावले जातात साधारणत दीड ते दोन फुटाचा खाली गोऱ्याचा थर दिला जातो दीड ते दोन फुटाचा गोऱ्याचा थर दिल्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीनं ह्या उसाचा पाला जो आहे उसाचा पाला लावला जातो खाली गोऱ्या टाकल्या जातात आणि गोऱ्याच्या वरती ह्या बांबूच्या तट्ट्या किंवा बांबूच्या चटया ह्या अंतरल्या जातात की जेणेकरून जे काही चुकून जरी त्याच्यामध्ये मॉइश्चर जर आलं तर हे या गोऱ्यामध्ये किंवा बाजूच्या उसाच्या पालामध्ये ते ॲब्सॉर्ब केलं जाईल आणि त्यामुळं हळदीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पद्धतीच्या चटया टाकून त्याच्यावरती मग हळद जी आहे ती हळद ओतली जाते साधारणत त्याच्या लांबी रुंदीनुसार किंवा मापदंडानुसार जर आपण पाहिलं तर हळदीच्या पेवामध्ये अगदी चारशे पोत्यापासून ते आठशे पोत्यापर्यंत म्हणजेच अडीच टनापासून ते पाच टनापर्यंत हळद ही त्याच्यामध्ये बसली जाते आता याच्यामध्ये शास्त्रीय भाग असा आहे की हळद एवढ्या वर्ष म्हणजे अगदी आठ ते दहा वर्षापर्यंत जशीच्या तशी कशी राहते त्याचा गुणधर्म न बदलता त्याची चव न बदलता त्यातले जे औषधी गुणधर्म आहेत ते न बदलता तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं की हळदीची भरत असताना बाजूनी जी काय पाला लावलेला आहे तिथंपर्यंत पूर्णतः तोंडापर्यंत हळद येईपर्यंत ही हळद जी आहे ती हळद याच्यामध्ये भरली जाते आणि त्यामुळे का आहे की त्याच्यामधली जी काही हवा आहे ही हवा आपल्याला हवेचा गुणधर्म माहीत आहे की ज्यावेळेस हवा गरम होते त्यावेळेस ती वरती येते म्हणजे ज्यावेळेस पूर्णतः हळदीमधून किंवा जे काही आपण पेव भरलेलं आहे त्या पेवामध्ये हळद भरल्यानंतर त्याच्यात उष्णतेमुळे जी काही हवा राहिलेली आहे ती हवा गरम होते आणि जे आपण तोंड बंद करणार आहोत साधारणतः जमिनीच्या खाली पाच ते सहा फुटावरती या पाच ते सहा फुटाच्या खोलीवरती आपण जिथं तोंड बंद करणार आहोत तिथंपर्यंत ती जी हवा आहे ती हवा पूर्णता वरती येते तर अशा पद्धतीने हे जे तोंड आहे ते परत गोऱ्या आणि पाला टाकून बंद केलं जातं आणि त्याच्यावरती आपण फरशी ठेवतो हे फरशीने त्याचं तोंड जे आहे ते तोंड पूर्ण बंद केलं जातं आणि मग त्याच्यावरती पुन्हा जी माती जी आहे ती माती ओढली जाते जेणेकरून वरून जर आपण पाहिलं तर ते पूर्णतः सपाट दिसेल आणि त्याच्यावरती अगदी वाहनं गेली तरी काही फरक पडणार नाही लोकांच्या अंगणामध्ये किंवा त्यांच्या शेतामध्ये मालकीच्या शेतामध्ये अशा प्रकारची जी पेवं आहेत ही पेवं प्रामुख्यानं खोदलेली आपल्याला दिसून येतात आता ही जी पेवं आहेत या पेवामध्ये साधारणतः जिथं पूर्णत हवा बाहेर निघाल्यामुळं त्याचा फायदा असा होतो की त्या ऑक्सिजनचं प्रमाण खूप प्रमाण कमी राहतं किंवा किंवा अगदी नगण्य राहतं आणि त्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण खूप नगण्य राहिल्यामुळं तिथं कोणताही कीड किंवा रोग किंवा जीवजंतू जगू शकत नाही अगदी हळद काढायची म्हटलं तरी पहिल्यांदा हे झाकण काढलं जातं झाकण काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये कंदील सोडला जातो आणि तो, तो कंदीलचा दिवा जर विजला नाही तरच त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश केला जातो किंवा दोन तीन दिवस हे जे झाकण आहे झाकण उघडून ठेवलं जातं की जेणेकरून त्याच्यामधलं जे काही कार्बन डायऑक्साईड असेल किंवा जे काही वायू असतील वाय। ते पूर्णतः वायू निघून जातील आणि मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन गेल्यानंतरच मग याच्यामध्ये उतरलं जातं किंवा पेवामध्ये उतरलं जातं आणि हळदीची जी काढणी आहे ही हळदीची काढणी केली जाते तर असे अशा रीतीनं हवाबंद अशा भागामध्ये ही जे हळदीच्या साठवणूक जी आहे ही हळदीची साठवणूक अगदी पारंपरिक पद्धतीनं केली जाते आता याच्यामध्ये फायदा असा होतो की याला खर्च कोणताही नाही आहे जे ना आपल्याला औषधाची फवारणी करावी लागते ना आपल्याला वेगवेगळ्या वे वे साठवणीतील की किडींच्या नियंत्रणासाठी औषधांची उभारणी करावी लागते दुसरा महत्त्वाचा भाग की अशा पेवामध्ये जी काही हळद साठवली जाते त्याला बँका कर्जही देतात ज्यावेळेस बँका कर्ज देतात म्हणजे हळद ज्यावेळेस भरली जाते त्यावेळेस प्रामुख्याने ज्या पेवाचा मालक जो आहे त्याच्याकडे एक पावती राहते या हळदीच्या पेवामध्ये एक पावती टाकली जाते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पेवाचा क्रमांक असतो पेवाच्या मालकाचं नाव असतं त्याच्यामध्ये हळदीच्या मालकाचं नाव असतं आणि हळदीची क्वांटिटी किंवा किती हळद त्याच्यामध्ये भरलेली आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं दिसतं हे बँकेकडे सबमिट केलं की बँक त्याच्यावरती कर्ज देते आणि हे जे कर्ज आहे हे कर्ज दिल्यानंतर त्याच्यातली एक जी पावती आहे ही बँकेकडे जमा करावी लागते दुसरी हळदीच्या मालकाकडे आणि तिसरी जी आहे ती पेवामध्ये असते वरून त्याच्यावरती काही लेबलसुद्धा लावले जातात आणि त्याच्यावरती प्रामुख्याने लिहिलं जातं की पेवांचा क्रमांक किंवा पेवाच्या मालकाचं नाव किंवा हळदीच्या ज्याचा आहे हळद त्याच्यामध्ये ठेवलेलं त्याच्या मालकाचं माल नाव त्याच्यामध्ये मा हळदीची किती साठवणूक केलेली आहे हेही त्याच्यामध्ये लिहिलं जातं आणि अशा पद्धतीचे पेवं हे ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस ते, ते वापरले जातात परंतु दुर्दैवाने दोन हजार पाचमध्ये सांगलीमध्ये जो महापूर आला त्यामध्ये वरून जिथं साधी माती आहे चिक काळी माती आहे तिथून पाणी आतमध्ये गेले आणि असे जे पेवं आहेत हे पेवं फुटले आणि त्याच्यामध्ये हळदीचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्यामुळे बऱ्यापैकी लोक जे आहेत हे हळदीच्या पेवामध्ये हळदीची साठवणूक न करता इतर मार्गाचा वापर करू लागले परंतु इतर मार्ग असलेला खर्चिकपणा यामध्ये परत या हळदीच्या पेवामध्ये हळद साठवणीकडं लोकांचा जो ओढा आहे हा ओढा हळूहळू वाढत आहे मी या हळदीच्या पेवाच्या साठी विशेषतः जे चित्रीकरण केलं आहे त्यासाठी आमचे मित्र श्री कीर्तिकुमार सोकाशी यांचे विशेष आभार मानतो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे अवश्य आपण सांगावं